अकोल्यातून आता जाऊया पाटणला, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत आहेत. आम्हा सगळ्यांच्या सत्यजीतच्या पाठीशी आहेत. तुमचे आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा हा त्यांच्या पाठीशी असला पाहिजे. आया बहिणींचे आशीर्वाद असतील, स्वयंसेवीची साथ असेल आणि वडीलधाऱ्यांचा पाठिंबा असेल. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील तर सत्यजीत वताच्या विक्रमानं या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तीन बातमी उद्याच्या दिवाळीच्या पूर्वी आपण मला द्या ही विनंती या ठिकाणी करतो. आणि त्याबरोबरच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो विक्रमसिंग पाटणकर साहेबांनी मांडला की कोयना तो करार बंदिस्त पाईपलाईनच्या संबंधीचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी मांडला. अनेक वर्षापासूनच्या या सगळ्या ज्या योजना आहेत त्या आता जीएन झाले, त्याच्यामध्ये वेस्टेज वाढलं, त्याच्यामध्ये विजेचा दर उतरला झाला आणि त्यामुळे ते पाणी महागात ठरायला लागलं. याच्यामुळं त्यांनी एक अत्यंत अभ्यास केला, एक प्रस्ताव आम्हाला लोकांच्या समोर आले. पण दोन गोष्टी मला त्यांना सांगायच्या. विक्रमसिंग साहेब, तुमचा प्रस्ताव योग्य आहे पण दिल्लीचं सरकार आता आमच्या हातात आणि आज महाराष्ट्राचं सरकार तिथे राष्ट्रपतीचं राज्य. निवडणूक करा, सत्यजीतला निवडून द्या. आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये सत्यजीत असतील, बाळासाहेब पाटील असतील, शेजारी जयंतराव पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, सदाशिवराव कोर असतील, मकरंद पाटील असतील, शिवेंद्रराजे असतील, दीपक चव्हाण असतील, हे सगळे एक कर्तृत्व संपन्न उमेदवारांची फळी राष्ट्रवादीने या जिल्ह्यात दिलेली आहे. ती सगळे तुम्ही निवडून द्या. अशा पद्धतीने यश आलं तर 100% महाराष्ट्राचं राज्य राष्ट्रवादी प्रस्थापित केल्याचं राहणार नाही. आणि महाराष्ट्राचं राज्य प्रस्थापित केलं तर विक्रमसिंगांनी सांगितलेल्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याच्यासाठी जे कोणी आमचे सगळे राज्यकर्ते सहकारी असतील त्यांच्याकडे सांगण्याच्या संबंधीची आणि काम करून घेण्याच्या बद्दलची काळजी उदयनराजे आणि मी आम्ही दोघं मिळून निश्चितपणे करू हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द सांगतो. पाटणमध्ये शरद पवार बोलत